नमस्कार महिला भगिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं महत्वाचं अपडेट आलेलं आहे आणि आता लाडक्या बहिणींना अजून मिळणार रुपये 3,000। तर नेमकी बातमी काय आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला हे 3,000 रुपये मिळणार आहे। लाडक्या बहिणींना व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहेत त्याची माहिती आपल्या साथ मिळून जाईल। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो व्हिडिओ। बघा लाडक्या बहिणीनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 30 सप्टेंबर पर्यंतच्या मुदतीत 2,52,00,000 महिलांनी अर्ज केले आहेत। त्यातील 2,41,35,000 महिलांचे अर्ज मंजूर झाले असून त्यांच्यासाठी दरमहा 3,620 कोटीची गरज आहे। तर बघा महिला भगिनींनो, या ठिकाणी जवळपास 2.5 कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले होते आणि त्यापैकी 2,41,00,000 अर्ज मंजूर झालेले आहे आणि या सगळ्या महिला भगिनींसाठी 3,620 कोटीची गरज सरकारला होती। आतापर्यंत 1,85,00,000 अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे। तर बघा आता ज्या महिला भगिनींना पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता मिळालेला आहे तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। त्याचबरोबर ज्या महिला भगिनींना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही तर त्यांना सुद्धा, त्यांच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे। बघा आतापर्यंत 1,85,00,000 अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि विधानसभा आचारसंहितेची शक्यता असल्याने सध्या जुलै ऑगस्ट मध्ये अर्ज केलेल्या पात्र अंदाजे 1.5 कोटी महिलांना दिवाळीपूर्वीच ऑक्टोबर नोव्हेंबरचे ऍडव्हान्स हप्ते प्रत्येकी 3,000 दिले जातील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। तर बघा महिला भगिनींनो, जुलै मध्ये ज्या महिला भगिनींचा फॉर्म मंजूर झालेला होता तर जुलै ऑगस्ट पासून ते नोव्हेंबर पर्यंतचे सगळे हप्ते प्रत्येक महिला भगिनींना मिळणार आहे आणि तेही ऍडव्हान्स स्वरूपात मिळणार आहे आणि ज्या महिला भगिनींना अगोदरचे हप्ते मिळालेले आहे त्यांना सुद्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा चौथा आणि पाचवा हप्ता 3,000 रुपये मिळणार आहे। त्याचबरोबर ज्या महिला भगिनींचा फॉर्म उशिरा मंजूर झाला त्यांना सुद्धा, त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे आलेले नाही, त्यांना सुद्धा आता हे पैसे तात्काळ मिळणार आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर पुढे बघूया आपण। बघा विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर अपेक्षित असून निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यावर योजनेतील लाभार्थ्यांना त्या काळात पैसे द्यायला अडथळा येऊ शकतो। बघा या ठिकाणी विधानसभेची निवडणूक महाराष्ट्र राज्यात होणार आहे आणि ती निवडणूक ही दिवाळीनंतर होणार आहे, परंतु त्याच्या अगोदर आचारसंहिता जाहीर होणार असल्यामुळे या योजनेअंतर्गत महिला भगिनींना पैसे पाठवणे गव्हर्नमेंटला शक्य नाही, कारण आचारसंहितेमध्ये गव्हर्नमेंट कोणत्याही योजना राबवू शकत नाही। त्यामुळे महिला भगिनींसाठी आता ऍडव्हान्स पैसे देणे गव्हर्नमेंटने सुरू केलेले आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्याचे 2 हप्ते आताच दिले जात आहे आणि त्यातले काही पैसे काही महिला भगिनींच्या अकाउंटला जमा पण झालेले आहे आणि ज्या महिला भगिनींच्या अकाउंटला हे पैसे जमा झालेले नसेल त्यांनी या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट्स करा, म्हणजे ते पैसे कसे आपल्याला मिळतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। योजना सुरू झाल्यापासून जुलै ते नोव्हेंबर या काळातील 7,500 रुपये मिळाल्याने महिलांमध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झालेले। बघा अनेक महिला भगिनींना जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंतचे सगळे लाभ मिळालेले आहे, परंतु अशा अनेक महिला भगिनी आहे की त्यांना अजून हे लाभ मिळालेले नाही, परंतु एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की आता हे सगळे लाभ त्या महिला भगिनींना मिळणार आहेत। तर बघा पुढे काय सांगितलेलं आहे ते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना योजना सुरू झाल्यापासून टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जात आहे, काही दिवसात सर्वच पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल, त्यासाठी निधीची व्यवस्था केली असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे। बघा महिला भगिनींनो, आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की महिला व बालविकास विभागाचे आयुक्त आहे प्रशांत नारनवरे। तर बघा त्यांनी सांगितलेलं आहे की या योजनेसाठी जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंतच्या सगळ्या निधीची व्यवस्था महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केलेली आहे, त्यामुळे महिला भगिनींना चिंता करण्याचं कारण नाही आणि त्यांच्या खात्यावर हे पैसे टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे आणि या पुढील 2-3 दिवसांमध्ये सगळ्या महिला भगिनींच्या खात्यावर अजून 3,000 रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जमा होणार आहे। आता महिला भगिनींना हे कशामुळे होणार आहे, तर होऊ शकते की आता आचारसंहिता पुढच्या 7-8 दिवसांमध्ये लागणार आहे आणि त्यामुळे गव्हर्नमेंटच्या सगळ्या योजना बंद होणार आहे, म्हणजे त्या योजना राबवता येणार नाही,
महिला भगिनींना आम्ही दाखवता येणार नाही, परंतु गव्हर्नमेंटला परत सत्तेत येण्यासाठी महिला भगिनींची मदत घ्यावी लागणार आहे, तरच पुन्हा गव्हर्नमेंट सत्तेत येणार आहे। म्हणून गव्हर्नमेंट महिला भगिनींना ऍडव्हान्स पैसे देऊ इच्छित आहे आणि तेही आचारसंहिता लागण्यापूर्वी। तर ज्या महिला भगिनींचे अजून पैसे आलेले नाही, पैसे खात्यात त्यांच्या जमा झालेले नाही, त्यांनी काय करायचं आहे? तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेसाठीची जी काही हेल्पलाईन डिक्लेअर केलेली आहे तर त्या हेल्पलाईनवर व्हॉट्सअप करायचं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी मेसेज टाकायचा आहे की माझे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाही। त्यानंतर जे काही पुढे प्रश्न विचारले जातील त्याचंही उत्तर द्यायचं आहे, म्हणजे आपल्या खात्यावर लगेच पैसे जमा होणार आहे। आणि त्या संदर्भातला हा जो या ठिकाणी स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे तर त्या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप मेसेज टाकायचा आहे। तर महिला भगिनींनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।